कोल्हापूर शहरातील 51 खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील काही रुग्णालयांकडून शासकीय दरांचं उल्लंघन करत बिल आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्यात. या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या नातेवाईकांनी बिलांचं लेखापरीक्षण करूनच बिलं भरावीत, तसंच खासगी रुग्णालयांनी शासकीय दरानुसारच बिल आकारणी करावी असं आवाहन आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आज जवळपास 51 खाजगी दवाखाने आज कोरोनासाठी उपचार करतायत. या प्रत्येक हॉस्पिटलसाठी आम्ही लेखापरीक्षक ऑडिटरची नेमणूक केलेली आहे आणि आपण प्रत्येकांनी आपल्या त्या ठिकाणी लेखापरीक्षणाकडून आपलं बिल तपासलं गेलं का नाही आपण पाहावं. आणि मी सुद्धा माझ्या सर्व ऑडिटरना सूचना दिलेल्या आहेत, जे डिस्चार्ज पेशंट होतात त्यांचं बिल तात्काळ तपासून द्यावे. आणि सर्व मी दवाखान्याचे सर्व त्यांचे प्रमुख यांनाही विनंती करतो की आपणसुद्धा शासनाने जे नियम आखून दिलेले आहेत, दर ठरवलेले आहेत, त्या दरामध्येच आपण त्यांचं पेमेंट घ्यावं आणि ऑडिटरमार्फत तपासणी करूनच आपण पेमेंट घ्यावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.